अरे या 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 आयुष्मान भव. अरे वाह, आज या पोशाखात मग जसा देश तसा वेश. आबासाहेब आम्ही मंदिरात जाऊन येतो. जरूर जरूर. अरे त्या शंभूदेवाला घेऊन जा बरोबर. हो त्याला मी घेऊनच जाणार. ए चला ग बा तुम्ही जीप मध्ये पुढे, मी शंभूला घेऊन येते. चल ग. चला. अच्छा आबासाहेब. या या. अगं तो आला. चला मंदिरात जायचं ना. पूजा सांभाळ ग बाई. असं नाही करायचं. हे बघ तुला सांगितलं ना, असं दिवस वाया जाणार वाटतं. मला तर बाई ही बाईच अशक्यच वाटतेय. अशक्य? अगं अशक्य हा शब्द पूजेच्या शब्दकोशात नाहीये. अजून माझ्या हातात 28 दिवस आहेत. अशक्य गोष्टी शक्य कशा होतात हे लवकरच कळेल. बरं बाई, त्याच्याशिवाय तुझी सुटकाच नाही. चला ग उतरा 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 लवकर. शंभू आता उतरायचं ना. हे असते आमच्या गावचं प्रसिद्ध सिद्धनाथाचं मंदिर. जागृत देवस्थान आहे. वाव मार्वेलस ब्युटिफुल. उतर खाली. मंदिरात जायचं ना. देव बाप्पाला नमस्कार करायला. हो हो उतर खाली सांभाळून. हा हो मंदिरात. कालचा दिवस तुझा होता शंभू, आज माझा आहे. आजपासून तू पूजाशिवाय काही बघणार नाही, बोलणार नाहीस. अरे पूजाची झेप तुला अजून माहीत नाही. मुनी श्रेष्ठ विश्वामित्र हे मेनकी पुढे पागळले आणि तू तर साधा माणूस आहेस. ग ग गणपतीतला शंभू कुठे बघतोयस? इकडे बघ ना प्लीज. गुड बॉय. ग ग अग बाई शाळा वाटत तुला बिचारीला टेन्शन आलं असेल नाही का ग. अरे रे 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 बघता बघता 5-6 दिवस होऊन गेले की ग. आउट 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 ऑल ऑफ यू. आज आपण खूप अभ्यास करायचा. काल आपल्याला त्रास दिला ना सगळ्यांनी. काय हरकत नाही. एक मिनिट हा. पण अभ्यास सुरू करायच्या आधी देव बाप्पाला नमन करायचं. नमन नमन. गुड बॉय. चप्पल काढायची. चप्पल काढ. चप्पल. आपण मंदिरात जाताना कधी चप्पल घालतो का? नाही घालत. चप्पल काढ. दॅट्स इट. काढ काढ ना.
पापा छान आज जायचं दादा पापा चल असं बैस ना खाली बैस अरे माझ्याकडे काय बघत राहिलेस देवाला नमस्कार कर प्रत्येक गोष्ट मीच सांगायला पाहिजे असं काय रे शंभू नमस्कार कर सिद्धनाथा तुझ्यासमोर मी कधीच नतमस्तक झाले नाही पण आज होते फक्त या शंभूसाठी माझ्या पैजेसाठी नाही अरे त्याने काही मागावं तर तू त्याला वाचा कुठे दिलीस मी पण आज माझ्यासाठी काही नाही मागत तर तुझ्या भक्तासाठी मागते अरे अरे वा ये वेरी गुड वेरी गुड वाला बुंदाली कवाला दे साबना बाल काशी साबना बाल काशी निकाल साबना बाल काशी पानी 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 पुढे पुढे शंभू महाराज शंभू उठा आता दिवस संपला असे कसे निघाला कमॉन उठा लवकर शंभू महादेवा लवकर भराव आबासाहेब मलाही आशीर्वाद द्या तुला का कसला आशीर्वाद देऊ 15 वर्षात जे मला जमलं नाही ते 15 दिवसात तू केलंस आज मी तुझं तोंड गोड करणार आहे हे बुवा नाही
आज मीच सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. शंभू महाराजांनी छान कीर्तन केलं म्हणून मी आज सगळ्यांसाठी शिरा बनवणार आहे. शिरा. देवा. तुला सोडायचे. बरं बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी दुसरी बनवते. फार हट्टेस तू, तीच नाव पाहिजे का मला? उतरावं लागेल ना पाण्यात. ठीक आहे ठीक आहे, मी उतरते. फार हट्टी आहेस, मला सारखा त्रास देत असतो. उतरते. बापरे. बघ सापडली ना. आता रडणार, दंगा करणार. हे बघ आता ही नाव कशी पोहत पोहत शंभूकडे येणार. शंभूची नाव शंभूकडे चालली. बघ कशी चालली पोहत पोहत. खुश. काढून दाखवा. हो काढून ना तो, त्यात काय एवढं, त्याला येत सगळं. शंभू ग म भन माहितीये ना? ग म भन ग ग गणपतीत ना. बघितलं शेवटचं.
शंभू आता ओळख बघू रंग कोणते ते शंभू यातला पांढरा रंग कोणता आता शेवटचा काळा रंग ओळख बघू काय झालं नाही असं नाही करायचं राजा असं नाही करायचं इतक्या प्रश्नाला किती छान उत्तर दिलीस आता बस हा शेवटचा प्रश्न प्लीज माझ्यासाठी काळा रंग येस सांगणार तो काळा रंग काळा केसांचा काळा येस येस पाठीचा काळा रंग काळा रंग शंभू शंभू इकडे बघ असं काय करतो इतक्या सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं दिली आता शेवटचा प्रश्न प्लीज माझ्यासाठी आता बघ हे बघ काय रंग आपण मंदिरात जायचं ना जायचंय हा ढोल वाजवायचाय वाजवायचा ना ढोल वाजवायचा ना हा आता काय रंग जोर जोरात आपण ढोल वाजवायचा तुझा पूजा 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 आई एम प्राउड ऑफ यू पूजा रियली एम प्राउड ऑफ यू You are simply great. You have proved that you are great. Congratulations. To Arun has put up to Jinkliyes. Karas to Jinkliyes. Manji, Shambhu, tu... Me, Vijay Singh. Gold medalist architect. वैशालीचा मोठा भाऊ तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तुझ्या प्रेमातच पडलो आणि म्हणून हे 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 सगळं नाटक केलं होतं मी आय एम सॉरी मला माफ कर यू आय एम सॉरी तू माझ्याशी खोट बोललास अगं हे सगळं तुझ्यासाठी आणि वैशाली माझ्याशी इतकं खोट बोललास मी कुणाला तोंड दाखवू शकत नाही मी त्या वेळेस शंभूचा स्वीकार करणार आहे अरे हो माझं ऐकून का माझी अशी थट्टा केली का आता मला सगळ्यांना तोंड दाखवायला लाज वाटेल मी तुला कधीच माफ नाही करणार आय हेट यू पूजा आम्ही सगळे बघतोय म्हटलं आणि आपण मंदिरात आहोत वैशाली तुला सगळ्यात जास्त मारणार आहे मी सगळा प्लॅन तुझा होता तर का अशी जीवघेणी परीक्षा घेतली माझी तुला पैसेच्या वेळातून बाहेर काढायचं होतं ग
त्यातच दादाने तुझा फोटो पाहिला आणि तुझ्या तो प्रेमातच पडला, म्हणून हा सगळा खेळ खेळला, त्यात सगळ्यांनी भाग घेतला, अगदी आबांनी सुद्धा। पण खूप सहन केलंस ग पूजा, खरं सांगू, खरं सांगू तुला छळताना तुझ्यापेक्षा जास्ती त्रास मला होत होता ग, पण तुला ताळ्यावर आणण्यासाठी दुसरा मार्गच नव्हता कोणता, मी माफ करशील ना ऐशू।